मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजानसाठी मशिदींवरील भोंग्यावर आक्षेप घेत हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता, पण पक्षातूनच त्यांच्या भूमिकेला विरोध झाला. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी विरोध दर्शवला म्हणून त्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. पुणे शहराध्यक्षपदी आता नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची निवड करण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या निर्णयामुळे मनसेत आता खळबळ उडाली आहे. आमचे काही कार्यकर्ते उत्साही असतात, त्यांनी हनुमान चालीसा लावली. मी माझ्या प्रभागात असं काही करणार नाही असं वसंत मोरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. वसंत मोरे यांच्या या निर्णयामुळे मनसेत खळबळ उडाली. अखेर शिवतीर्थावर याची दखल घेण्यात आली. 2 दिवसांपासून वसंत मोरेंना हटवण्याबाबत हालचाल सुरू होती. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानं आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. साईनाथ बाबर यांच्या नियुक्तीमुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे हे मनसेच्या चांगल्या प्रकारे कामाला लागले होते, पण आता त्यांचाच पत्ता राज ठाकरेंनी कट केलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.